आणि आता एक धक्कादायक बातमी धुळ्याच्या साक्रीतून. धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एका घरात अज्ञातांनी दरोडा टाकून 88,000 दागिन्यांवर डल्ला मारला. मात्र हे दरोडेखोर एवढ्यावर थांबले नाहीत तर घरात आणखी काही चोरायला मिळालं नाही म्हणून या दरोडेखोरांनी घरातील तरुणीचंच अपहरण केल्याची घटना घडली. याची माहिती पोलिसांना मिळताच काही तासातच 6 संशयितांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी तरुणीचा सध्या शोध घेतला जातो आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.